नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2023 आणि अमृत महोत्सवची सांगता आजच्या दिवशी होत आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आजच आपलं जे चॅनल आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल, याचे 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल पुनश्च मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि आज एक आपण विशेष एक माहिती वजा आपण एक व्हिडिओ बनवतो आहे की आता नवीन नवीन योजना घर खरेदीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. व आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल या चॅनलमध्ये आपण जे लाईव्ह डेमो दाखवतो आहे बांधकामाचे, त्याचबरोबर प्लॅनिंगबद्दलची माहिती असते, चिऱ्या बांधकामाबद्दलची माहिती असते आणि त्याचबरोबर 3D व्ह्यू असेल, 2D व्ह्यू असेल, प्लॅनिंग करून हवा असेल तर ऑनलाईन सेवासुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे. तर ज्यांना अशा पद्धतीची सेवा हवी असेल, त्यांनी जो वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट लिहा. तुमचे काही बांधकामाबद्दलचे प्रश्न असतील तर जरूर आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजचा मेन विषय जो आहे तो म्हणजे आपण या डिजिटल युगामध्ये मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंगचा खूप सध्या प्रभाव आहे. आपण कोणतीही वस्तू घर बसले आपण विकत घेऊ शकतो. बँकिंग क्षेत्रामध्ये तरी डिजिटल क्रांती झालेलीच आहे. आपण घरी बसून कोणत्याही प्रकारचे जे बँकेचे व्यवहार असतील, ऑनलाईन व्यवहार असतील, आपण करतो आहे. आणि आता नवीन जी बांधकामामध्ये सुद्धा डिजिटल मार्केटिंग आलेलं आहे तर त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. मित्रांनो, बरेचसे असे काही कस्टमर्स आहेत किंवा काही लोक आहेत की त्यांचं मूळ जरी घर असलं तरी एक सेकंड होम म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याची एक हाऊस म्हणा किंवा एखादी गरज म्हणा अशा पद्धतीनं लोक इन्व्हेस्टमेंट करतायत. आणि मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही एक व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओचं यूट्यूबचा व्हिडिओ होता आणि त्यामध्ये टायटल असं होतं की बिल्डिंग तुमची किंवा घर तुमचं, EMI आमचा, अशा पद्धतीची ही मला त्यांची जी टॅगलाईन आहे की बिल्डिंग तुमची किंवा घर तुमचं आणि EMI आमचा, अशा पद्धतीच्या स्कीमखालीसुद्धा काही बिल्डिंग्स आपल्याला विकतायत किंवा आपण विकत घेऊ शकतो. तर त्यामधले बरेचसे चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स त्याच्यामध्ये भेटतात की आपल्याला, आपण घर जर एकदा विकत घेतलं सेकंड होम म्हणून तर ते मेंटेन ठेवायला आपल्याला खर्च असतो, कारण केअरटेकरचा खर्च असतो किंवा आपण जेव्हा जाणार असतो त्यावेळेला स्वच्छता करावी लागते आणि घरामध्ये बराचसा आपल्याला खर्च करावा, रिनिव्हेशन करावं लागतं. तर त्याच्यापासून सुटका जर तुम्हाला हवी असेल तर आत्ता जे मी तुम्हाला घर तुमचं, EMI आमचं, अशा पद्धतीचे ज्या काही स्कीम्स लोणावळ्यामध्ये, पुण्यामध्ये, वेगवेगळ्या थंड हवेच्या ठिकाणी ह्या सुरू आहेत तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही माहिती घ्यायला काही हरकत नाही. यामध्ये आपल्याला वर्षातून किंवा महिन्यातून 5 दिवस आपल्याला ते आपलं स्वतःचं घर हे आपण तिथं जाऊन राहू शकतो आणि बाकीच्या वेळी ते भाड्यानं देतात आणि त्यांचा जो काही त्याचं जे भाडं मिळतं त्यातून आपला जो बँकेचं जे लोन काढलेलं असतं त्याचा EMI ते स्वतः भरतात आणि जी काही त्याचं इन्कम असतं त्याच्या त्यातलं 40% हे त्या आपल्या घरमालकाला दिलं जातं. 60%मध्ये ते संपूर्णपणे त्याचे नवीन देखभाल असेल, कलरिंग काम असेल, मेंटेनन्स असेल ते करतात. अशा प्रकारचे नवीन नवीन संकल्पना मार्केटमध्ये आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला सेकंड होम घ्यायचं असेल किंवा अशा पद्धतीनं, कारण आपण काय करत असतो, वर्षातून एकदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरत असतो, पर्यटन करत असतो आणि त्यावेळी 1,00,000 रुपये आपण खर्च करत असतो. पण सेकंड होम जर तुमची इच्छा असेल तर वर्षातून एकदा त्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासकसहित तुम्ही जाऊन राहू शकता आणि आपल्या स्वतःचंच घर ते असतं, उद्या ती प्रॉपर्टी म्हणून राहते.
तर अशा प्रकारच्या योजना मार्केटमध्ये आहेत, तर त्याबद्दल ही माहिती मी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील मगाशी सांगितल्याप्रमाणे वरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला हा विषय किंवा हा जो टॅगलाईन आहे कशी वाटली की बिल्डिंग तुमची EMI आमचा, घर तुमचं EMI आमचा, अशा पद्धतीच्या अनेक योजना आहेत, पण त्या केअरफुली तपासून त्याचं पूर्ण टेक्निकली किंवा गायडन्स करूनच त्या तुम्ही घ्यायला हव्यात. त्याचं जे काही मार्केटिंग करणारे जी लोक असतात किंवा जे जे डॉक्युमेंट तपासूनच अग्रीमेंट तपासूनच तुम्ही अशा पद्धतीनं खरेदी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.